या YouTube चैनल वर काइनमास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। शालेय मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी हे छोटे छोटे आणि अगदी सोपे निबंध आपणास उपयुक्त ठरतील। मुलांनो निबंधाचे जे प्रकार असतात त्यातील आज आपण वर्णनात्मक निबंध हा प्रकार पाहणार आहोत। या अगोदरचे सर्व निबंध प्रकार आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तेथून नक्की पहा। आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे शेतकरी। येणाऱ्या 23 डिसेंबरला जागतिक किसान दिन असतो, शेतकरी दिवस असतो। पाहूयात संपूर्ण माहिती। आपला भारत देश हा 80% कृषी प्रधान आहे। भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो। जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार, आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही। त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते, जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, तर कधी वादळ, यामुळे शेतीचे बरेचसे नुकसान होत असते। त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो। पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे। आपला हा शेतकरी बांधव रात्र दिवस शेतात राबतो, म्हणून तर मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती यासारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात। शेतकरी सुखी तर देश सुखी, जिथे राबती हात तेथे हरी, अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो। परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनियर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात, पण यापैकी कोणीच मी एक आदर्श शेतकरी होणार आणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही। शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला आहे। जय जवान जय किसान म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो, पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा त्यांच्या अडचणीचा आपण कधी विचार करत नाही। आपल्या या मातृभूमीसाठी देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्र दिवस शेतात राबतो, परंतु दोन वेळेचे पोट भर अन्नही त्याच्या वाट्याला येत नाही आणि ऐशारामचे जीवन तो जगू शकत नाही। शेतमालाला मिळेल तो दर, सरकारचे वेगवेगळे कर कायदे यामुळे त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 10% उत्पन्न त्याला मिळत नाही, परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफ्याला चटावलेला सर्व नियम कायदे कानून खिशात खेळ फिरणारा आणि पैशाने लालची झालेला व्यापारी या गरीब शेतकऱ्याला पिळत असतो। अंग मेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा असह्य शेतकरी एकदम खचलेला असतो। व्यापारी दलाल मात्र कष्ट न करता पैसे लुबाडतात आणि शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत खरेदी करून आपल्या शेतकरी भावन बांधवाला नाराज करत असतात, त्यामुळे त्याच्या कष्टाला किंमत राहत नाही। स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने अनेक सवलत देऊ केल्या, आयकरातून शेती उत्पन्नाला सूट दिली, याशिवाय वेळोवेळी काही कारणासाठी कर्ज दिली आणि प्रसंगी ती माफही केली, वीज दरात कपात केली असे असूनही शेतकरी अजून त्याच परिस्थितीत राहिला। कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू लागला, कारण शेती करण्याच्या जुन्या परंपरागत चालत आलेल्या पद्धती आणि काही अंधश्रद्धाळू पद्धतीमुळे जास्तीत जास्त नफा मिळत नसल्याने कर्ज फेडणे मुश्किल होते। शेतकऱ्याला शेतीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगले बियाणे, खते, यंत्रणा आणि शेतीची व्यवस्थित नियोजन आवश्यक असते। सहकार्याचा अभाव तसेच भांडवल नसल्यामुळे अज्ञानी, त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी निसर्गापुढे मात करू शकत नाही। शेती पिकवण्यासाठी आणि जास्त फायदा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नाही। भारत हा खेड्यांचा देश आहे, किंवा 80% भारतातील लोक हे खेड्यातच राहतात, त्यामुळे खेड्यांकडे चला म्हणजे खेड्यांचा विकास करा असे गांधीजी म्हणत होते। स्वातंत्र्याच्या काळात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाज जीवनाचा पूर्ण कायापलट झाला आहे। धरणे, तलाव, कालवे, बंधारे, बी बियाणे, शेतीची नवनवी अवजारे, रासायनिक खते, यामुळे शेती क्षेत्रात बरीच मोठी क्रांती झाली। वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती विकसित झाल्या, जसे की ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्यामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि पाणी बचतही सुद्धा होते। दोन बैलांना धरून नांगर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागी शर्ट पॅन्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा आपला शेतकरी बांधव दिसू लागला आहे।
आधुनिक शेती शिक्षणासाठी अनेक कृषी विद्यापीठे सज्ज झाली आहेत. त्यामुळे शेतकरी तांदूळ, गहू, ज्वारी या पिकांबरोबरच ऊस, द्राक्ष, सूर्यफूल यांची शेती करण्याचे प्रमाण आज वाढले आहे. शेतीप्रमाणेच आंबा, काजू, नारळ यासारखी फळे व दूध, मासे यांचे उत्पादन वाढवण्याकडे शेतकरी वळू लागला आहे. सर्वच प्रसार माध्यम जसे की दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रात आणि आकाशवाणी यावर शेतीविषयक जागृतीची माहिती सांगतात, तसेच विविध असे कार्यक्रम दाखवले जातात. त्यामुळेच हे शेतीविषयक जनजागृतीचे कार्यक्रम पाहून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने आणि नवीन यंत्रे वापरून शेती करू लागला आहे. त्यामुळे पिकांचे प्रमाण वाढले आहे आणि मनुष्यबळ सुद्धा जास्त लागत नाही. तसे शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी झाले. आमची शेती, आमची माती पिकू येथे माणिक मोती या जिद्दीने आज भारतीय शेतकरी प्रगती करत आहे. सरकारी पातळीवर जाहीर होणाऱ्या विविध सुविधांच्या कार्यवाहीतून भारतीय शेती व्यवसाय संपन्न करण्याचा प्रयत्न एकीकडे चालला असतानाच नैसर्गिक प्रकोपालाही शेतकऱ्याला सामोरे जावं लागत असते. आताच पाऊस आपण सर्वांनी अनुभवला आहे. निसर्गाची ही अवकृपा टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. तरीही शेतकरी व्हावे असे फारच थोड्या लोकांना वाटते. पुस्तकी शिक्षणाच्या पदव्या व शहरी साधनांचे सुखी जीवन यांचे बहुतांश बरेच लोकांना भारी आकर्षण वाटते. भाकरी खाणे गरिबाचे लक्षण, ब्रेड खाणे श्रीमंताचे. हल्ली शेतकी महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात, ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या या शेतकऱ्यांचे जीवन सुखी होण्यासाठी आपण सर्वांनी शेतीवर मनापासून प्रेम केले पाहिजे आणि आपल्या या शेतकरी बांधवांचे दुःख जाणून घेतले पाहिजे. कारण शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकऱ्याप्रमाणेच आपणही धरती सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपल्या परिसरात प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे, म्हणजे प्रदूषण रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची धूप सुद्धा थांबेल. तर अशी होती आपल्या शेतकरी बांधवाबद्दल पूर्वीची पद्धत आणि आताची आधुनिक पद्धत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. विद्यार्थी मित्रांनो, शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी यातील माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आपण या चॅनल नवीन आला असेल तर लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर विविध असे उपक्रम आहेत, विविध असे व्हिडिओ आहेत, छान छान गोष्टी आहेत. नक्की विजेत द्या, भेट द्या आणि दुसऱ्यांना पण पाठवा. धन्यवाद.